आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. शिरोळ तालुक्यात अंबाई खांडसरीवर शेतकऱ्यांचा मेळावा. शेतकऱ्यांची उसाची बिलं न दिल्याने शेतकरी आक्रमक. अंबाई मागासवर्गीय शेतीमाल प्रक्रिया सहकारी संस्था जैनापूर यांनी गत हंगामातील बिले न दिल्याने बुधवारी दिनांक 19 रोजी सकाळी 10 वाजता कारखाना स्थळावर शेतकरी मेळावा घेणार असल्याचे पत्रकार बैठकीत सांगण्यात आले. समितीचे अध्यक्ष महादेवराव धनवडे बोलताना म्हणाले, सन 2016-17 हंगामातील प्रति टन 100 रुपये प्रमाणे शेतकऱ्यांचं येणं बाकी आहे आणि चालू हंगामातील 350 शेतकऱ्यांचं पूर्ण आणि 550 शेतकऱ्यांचं 400 रुपये प्रमाणे 4,52,95,509 रुपये येणे बाकी आहे. त्यामुळे बुधवार दिनांक 19 रोजी सर्व उत्पादक शेतकरी यांनी आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी श्री अंबाई मागासवर्गीय शेतीमाल प्रक्रिया सहकारी संस्थेच्या कार्यस्थळावर उपस्थित राहण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे. धनवडे पुढे म्हणाले, कारखान्याची मालमत्ता 21 कोटीची आहे. आमची बिलं न मिळाल्यास 5 ऑक्टोबर 2018 रोजी सर्व शेतकरी जमून कारखान्याची मालमत्ता ताब्यात घेणार आहोत. याबद्दल तहसीलदार, जिल्हा अधिकारी, जिल्हा पोलीस प्रमुख आणि मुख्यमंत्री यांना निवेदन देणार आहोत. यावेळी बापूसाहेब दळवी, पैलवान केशवराव, गुंडू दळवी, जनार्दन लोहार, वारणा बचावचे उपाध्यक्ष केशवराव, अनिल कांबळे, उमेश केकले, धन्यकुमार भोसले, रावसाहेब कोगनोळे यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. महानकारी न्यूज साठी जैनापूरहून अभय वाळकुंजे. अंबाई मागासवर्गीय शेतीमाल प्रक्रिया संस्थेच्या वतीनं जे शिवम इंडियन फ्युजन प्रायव्हेट लिमिटेड पुणे यांनी ऊस गाळप केला, त्या ऊसाची बिलं ही शेतकऱ्यांना अद्याप एकही बिल मिळालं नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीमध्ये अनंत अशा पद्धतीची वाढ झालेली आहे आणि त्या बाबतीत त्यांना न्याय मिळावा आणि व्याजासकट टनाला 45 रुपये त्यांनी द्यावे यासाठी म्हणून आज या ठिकाणी बैठक संपन्न झाली आणि बरेचसे शेतकरी या ठिकाणी उपस्थित होते आणि त्या संदर्भामध्ये शेतकरी अन्याय निवारण कृती समिती स्थापना करण्यात आलेली आहे आणि याचा शेतकऱ्यांचा, ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा मेळावा ह्या खांडसरी साईटवर बुधवार दिनांक बुधवार 19 तारखेला बुधवारी 11 वाजता मेळावा आयोजित केलेला आहे आणि त्या मेळाव्याला सर्वांनी उपस्थित राहण्यासाठी म्हणून आज या ठिकाणी पत्रकार परिषद आम्ही बोलविलेली आहे आणि त्यावेळेला तिथं पुढील दिशा आम्ही ठरविणार आहोत.